ए बाळा इकडे रे, पटकनी नाव सांग. अथर्व कैलाश पंडम. शाळा? एमपीकेटी विद्या मंदिर. एक चिट्टी काढ. झी मराठी कडून ही भेट असते. संजना तावडे. नाव सांगा. संजना तावडे. संतोष तावडे. घ्या उखाणा घ्या. सासू माझी मायाळू, ननन माझ्या हौशी. संतोषरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय करतात संतोषराव? फोटोग्राफर आहेत. फोटोग्राफर आहेत. मग आज बोलवलं नाहीत फोटो काढायला? आलेले ते मला सोडून ते घरी गेले. आता बघितलं हा फोटो राहिला. आता कोण आहे तुमच्या घरातलं? नाही आता कोण नाहीये. काळजी करू नका. बघूया कोण जिंकणार पैठणी. सुरुवात होते या खेळाला. ही रिंग आहे, पण आता या खेळामध्ये हा चेंडू वरून गेला तर तो मोजला जाणार नाही, पण टप्पा खाली पडून खालच्या दिशेने तो वर जाऊन रिंग मधनं पलीकडे जायला पाहिजे. म्हणजे टप्पा खाली आणि मग रिंग मध्ये खालून जाऊन पुढे जाऊन पडला पाहिजे. दोघींनाही 10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक, दोन, आता 5 संधी तुमच्यासाठी. या एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. एक मिनिट. गुणसंख्या 9. तुमच्याकडे 5 संधी आहेत. गुणसंख्या आहे 5. बघूया काय होणार. बघा, 6, 7, 8, 9. एक संधी, निर्णायक संधी. अभिनंदन. या इकडे. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या रेवाळे वहिनी, त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तावडे वहिनी. जेव्हा सुरुवातीला गप्पा झाल्या तेव्हा मिस्टर फोटोग्राफी करतात वहिनींना सोडून गेले होते, न्यायला आले ते वेळेवर पोहोचले. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तावडे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजपर्यंत वहिनींना असं पकडून उचललेलं आपण बघितलंय, पण यांनी म्हणजे वहिनींना असं विसर्जनाला घेऊन जातात की काय असं वाटतं. वहिनींना उचलून घेण्याचा नवीन प्रकार आज बघायला मिळाला. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा